नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज चॅनल वरती तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य वितरण विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण येथे आय टी आय च्या तुम्हाला पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पोस्ट पाहायला मिळत आहे तर त्या पाच हजार तीनशे सत्तेचाळीसच्या जा जागांसाठी जी भरती आलेली होती त्याची ऑनलाईन लिंक ॲक्टिव्ह तर झाली आहे परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालेला आहे की सर नोमेसिअल कंपल्सरी आहे का बऱ्याचशे विद्यार्थी कमेंटवर कमेंट, कमेंट करत आहे बरेचसे विद्यार्थी मॅ मेसेज करत आहे सर आता काय होईल इतर स्टेटच्या विद्यार्थ्यांना चान्स मिळेल का तर बघा विद्यार्थी मित्रांनो महावितरण भरती दोन हजार तेवीस चोवीस महावितरण पाच हजार तीनशे सत्तेचाळीस ज्या जागा आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला अपडेट देतो आणि ते म्हणजेच कोणतं की फॉर्मची लिंक तर आली पण त्याच्यामध्ये फॉर्म भरत असताना डोमेशियल म्हणजे जे अधिवास प्रमाणपत्र आहे ते कंपल्सरी केलेलं आहे असं तिथे दिसतंय पण विद्यार्थी मित्रांनो घाबरायचं नाही पॅनिक होऊ नका निगेटिव्हिटी मनामध्ये येऊ देऊ नका कारण तुम्ही पॉझिटिव्ह राहणं खूपच गरजेचं आहे आता सर्व डाऊट क्लिअर करतो आणि छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही कलेक्ट करत चला पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि पूर्णपणे माहिती मी तुम्हाला देणार आहे तर इलेक्ट्रिशन वायरमनचे विद्यार्थी इथे इलिजिबल आहेत पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागा आहे टोटल आणि फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थी अर्ज करणार की इतर स्टेटचे विद्यार्थ्यांनासुद्धा यामध्ये अर्ज क करण्यास संधी मिळेल काय हा सुद्धा प्रश्न आहे सर्वांचा तर सर्व प्रश्न मी तुमचे या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे आणि एक मी हेडिंग लिहिलेलं आहे खाली कोणतं की डोमिसियल्स सर्टिफिकेट कंपलसरी असणार आहे तर घाबरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चिंताच नका करू तुम्हीच्या माइंडमध्ये मा कोणी निगेटिव्हिटी टाकली मला तर नाही माहीत परंतु मी सांगतो आहे की तुम्ही फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थीच इथे अप्लाय करू शकणार आहे विथ प्रूफ सांगतो घाबरायचं कारण नाही आणि काही काही तुम्हाला हिंट देतो त्यामुळे तुमचं क्लिअर होऊन जाईल की फक्त महाराष्ट्रातलेच विद्यार्थी इथे अर्ज करणार आहेत ओके चला बघूया त्याआधी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर जी बेल ऐकून असते ना तीसुद्धा ऑन करून द्यायची त्यामुळे काय होते येणारे सर्व क्लास लिंक नोटिफिकेशन काही अपडेट जरी असेल ना तरी ते आपण आपल्या चॅनलच्याद्वारे तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीत असतो निगेटिव्हिटी माइंडमध्ये येऊ देऊ नका जेणेकरून तुमचंही नुकसान नाही होणार आणि कसा आहे अभ्यासाचा जो वेळ द्यायचा तुमचा या बाबतीत विचार करण्यामध्ये चालला जाईल त्या वेळेचा युटिलाईज करा आणि अभ्यास सातत्यानं करत राहा गोल्डन चान्स आहे सुवर्ण संधी आहे बघा मी तुम्हाला प्रत्येक स्टेप जिथे समजून सांगणार आहे तर मी तुमचं केंद्र लक्षित केंद्र सॉरी तुमचं लक्ष आता केंद्रित करणार करणार आहोत या पॉईंट कडे बघा कोणता पॉईंट आहे तो बघा तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो इतर अटी लिहिलेल्या आहे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जर ऍडव्हर्टाइजमेंट नसेल तुमच्याकडे टेलिग्राम वरती देऊन देतो चिंता नका करू तर बघा इतर अटी मध्ये पहिलाच पॉईंट लिहिला आहे दहा पॉईंट एक मध्ये तुम्ही सर्वांनी लक्षात आहे मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय दहा पॉईंट एक मध्ये लिहिलेला आहे बघा जाहिरातीत दर्शवण्यात आलेली अर्हता ही कमान किमान अर्हता आहे म्हणजे आयटी दहावी प्लस तुमचा आय पाहिजे केवळ ही किमान अर्हता हाच निकष मानून उमेदवार संबंधित पदाच्या निवडीसाठी पात्र ठरू शकणार नाही ओके तर किमान म्हणजे तुम्हाला माहित आहे की टेन प्लस आय पाहिजे दहा पॉईंट दोन वर लक्ष द्या बघा सर्वांनी बघायचं काय लिहिलंय उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी म्हणजे डोमेसियल असणे आवश्यक आहे इथे ॲडव्हर्टाइजमेंट ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये क्लिअरली मेन्शन केलेला आहे की उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी म्हणजे त्याच्याकडे डोमेशियल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे म्हणजे आहे अनिवार्य मग इतर स्टेटच्या विद्यार्थ्यांना संधी दिली दिली तर मला सांगा जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल सिम्पल प्रश्न तुम्हाला विचारतो जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि फक्त इथे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहे आणि डोमेसियल जर कंपल्सरी नसतं तर इथे लिहिलं असतं का नाही इथे कंपल्सरी लिहिलेलं आहे आवश्यक आहे म्हणजे आहे तर मग मला सांगा त्याच्याकडे डोमेसियल कुठून येईल चला त्याने डोमेसियल बनवलं सुद्धा पण डोमेसियल बनवल्याच्या नंतर त्यानंतरचा पॉईंट तुमचा मी केंद्र तुमचं लक्ष केंद्रित करतोय बघा तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे मग मराठी भाषेचे ज्ञान त्याच्याकडे असणे आवश्यक आहे मग तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला येईल त्याला जे सर अधिकारी बसलेले त्याला विचारेल की ते तुझे पूर्णचे पूर्ण डॉक्युमेंट्स दे माझ्या हाती आणि तुला तुला सांगायचं आहे तो मला सांगा विद्यार्थी मित्रांनो तो मराठी मराठी विद्यार्थी असेल तर तो टोटल मराठी बोलेल टोटल मराठी बोलेल पण त्याला जर ही मराठी समजणारच नाही तो तो त्या सरांना थोडी म्हणाल की सर आप हिंदी मी बोलिए तसं त्याला ओळखून गेल की हा इथला विद्यार्थी नाही आहे त्याला डोमेस्टिकल सर्टिफिकेट मागेल कसं बनवलं काय बनवलं यावर विचारण्या विचारणा करण्यात येईल तर या सगळ्या बाबींचा विचार तो स्टुडंटसुद्धा करतो आहे म्हणून कुठलाही अदर स्टेटचा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकणार नाही इलिजिबलच नाही आहे तर तुम्ही घाबरायचं नाही पॅनिक होऊ नका जर इलिजिबल झालाही ना कसं होणार आहे इलिजिबल हां आता र तुमचा तो मेन प्रॉब्लेम की सर अप्लिकेशन करत असताना किंवा फॉर्म भरत असताना तिथे लिहिलेलं नाही आहे की सर इथे तुम्हाला डो तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का म्हणजे तुमच्याकडे डोमिसिअल आहेत का हे लिहायला पाहिजे होतं तर मी मान्य करतो ही गोष्ट तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो पर्याय आहे आपल्याकडे पर्याय आहे चिंता करायची गरज नाही तर मराठी मग मला सांगा त्याच्याकडे मराठी भाषेचं ज्ञानच नाही आहे तर मग तो मराठीचं सर्टिफिकेट कुठून आणाल मग मराठी त्याचं त्यामध्ये दहावीच्या सर्टिफिकेट मराठी लिहिलेलंच नाही आहे त्याच्यामध्ये मग मराठी लिहिलेलंच नाही आहे तर तो मराठी मग त्याच्याकडे सर्टिफिकेट कुठून येईल मग सर्टिफिकेट कुठून आणायचं आहे सर्टिफिकेट अशा जागून आणायचं आहे की तिथला प्रिन्सिपल कुठल्याही शाळेचा प्रिन्सिपल त्याला ओळखता तो त्याला ओळखत असेल तेव्हाच तो सर्टिफिकेट देईल परंतु तो सर्टिफिकेट सुद्धा कुठल्याही प्रकारचा प्रिन्सिपल देणार नाही कारण त्यामध्ये तो प्रिन्सिपल सुद्धा फसू शकतो म्हणून चिंता करायची नाही विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि सर्वजणं महाराष्ट्रातील विद्यार्थीच अप्लाय करू शकणार आहे डोमेसिअल आवश्यक आहे मध्ये लिहिलं नाही आहे चला तर त्याच्यासाठी एक तुम्हाला एक गायडन्स करतो मी तुम्हाला तर तुम्ही जर महा एम एस डी सी एल म्हणजे महावितरणच्या जर साईटवर गेले तर महावितरणच्या साईटवर गेल्याच्यानंतर तिथे हेल्पलाईन नंबर मिळेल आपल्याला नाही आला असेल तर त्यासाठी आपण काय करू एक ईमेल करू त्यांना आणि त्यांना सांगू की हेल्पलाईन नंबर द्या किंवा ईमेल आय डी द्या तर नाही असेल तर माझ्याकडे एम एस ईडी एल सी एम एस डी सी एलची ईमेल आय डी आहे मी त्यांना मेल करील पर्सनल आणि मेल सर्वांनी करायचं आहे नाही हेल्पलाईन हेल्प नंबर असतो त्यावर फोन करायचा आहे आणि फोन करून सांगायचा आहे की सर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये पॉइंट नंबर दहा पॉईंट दोन वरती इथे लिहिलेलं आहे की महाराष्ट्राचा रहिवाशी म्हणजे अधिवास असणं फारच गरजेचं आहे आवश्यक आहे असं तुम्ही लिहिलेलं आहे सर परंतु जेव्हा आम्ही फॉर्म भरत आहोत त्यामध्ये महाराष्ट्राचा रहिवाशी हे अजूनही आम्हाला तिथे दिसत नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो मग ते काय करतील साईट अपडेट करतील आणि तो प तो पॉईंट त्यामध्ये टाकतील तर ते हे त्यांचं काम आहे तुम्ही याबाबत तुम्ही विचार नका करू त्यांना विचार करू द्या बरोबर की नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं एकच काम आहे ॲडवर्टाईजमेंट आली आहे अप्लाय आताच नाही करून राहिले ना कोणी विद्यार्थी आताच अप्लाय नका करू तीन चार दिवस थांबा सावकाशपणे काळजी करू नका निगेटिव्हिटी येऊ देऊ नका ज्याने कोणी तुमच्या माइंडमध्ये निगेटिव्हिटी टाकली आहे की नाही महाराष्ट्राचं नुकसान महाराष्ट्रातील पोरांचं नुकसान झालंय आता बाहेरचे पोरं लागतील बाहेरचे पोरं भरतील अरे राजे हो तुम्ही आपल्याकडे लक्ष द्या ना तुम्ही दुसऱ्याच्या बाबतीत काही विचार करा नको तुम्ही फक्त हाच विचार करा की नाही इथे महाराष्ट्राचा अधिवास असणे गरजेचे आहे महाराष्ट्रातील विद्यार्थी मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये लिहिला आणि कोणत्याही मध्ये जे लिहिलेलं असते तोच मूड पाया असतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट तुम्हाला नक्की समजलेला असेल त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितलं होतं हेल्पलाईन नंबर आहे त्या हेल्पलाईन नंबरवरती आपल्याला कॉल करायचा आहे त्यांना सांगायचं आहे की सर तुम्ही दहा पॉईंट दोनमध्ये हा पॉईंट लिहिलेला आहे परंतु आम्ही अप्लाय करत असताना तिथे तो पॉईंट दिसत नाही आहे तर तो तुम्ही ती साईट ती जी लिंक असते ॲक्टिव्ह झालेली ती थोडी अपडेट करा म्हणून त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो म्हणून डोमेसिओला बंधनकारक आहे आणखी एक मराठ एक महत्त्वाची बाब सांगतो तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करता तर फॉर्म फिलअप करत असताना जेव्हा खाली खाली येतात तेव्हा तुम्हाला तिथं लिहिलेलं असते रीड राईट आणि स्पीक ओके रीड राईट स्पीक असं लिहिले असते ना इथं पहिली लँग्वेज लिहिली असते मराठी इथे लिहिली असते हिंदी आणि इथे लिहिलेली असते इंग्लिश ओके तर इथे लिहिले असते रीड राईट आणि स्पीक मग तुम्हाला इथं टिक असं करावं लागते सर्वांना माहीत असेल ही गोष्ट मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो त्या विद्यार्थ्याला मराठी भाषा रीडही करता येत नाही लिहिता येत नाही आणि बोलता येत नाही रीड राईट स्पीक ओके तर मला सांगा मग ह्या रीड राईट uh, ओके डब्ल्यू okay, आर आय टी रीड राईट आणि स्पीक तर विद्यार्थी मित्रांनो ह्या सर्व गोष्टी ज्या असतात त्या गोष्टीमध्ये बाहेरचा विद्यार्थी पात्र ठरणार नाहीत कोणताच विद्यार्थी इथे अप्लायच करणार नाही तुम्ही चिंता नका करू कुठलाही अदर स्टेटचा विद्यार्थी आणि पहिली गोष्ट मला सांगा अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांना कळलं कसं तर ॲडवर्टायजमेंट कधी आली होती याच्या आधीच ॲडवर्टाइजमेंट आली होती भरपूर दिवस झाले ती ॲडव्हर्टाइजमेंट भरपूर जणांना माहीत झाली असेल मग मला सांगा आता या मार्च महिन्यामध्ये एक तारखेपासून वीस तारखेपर्यंत अप्लाय करायचं आहे हे महाराष्ट्रातील विद्यार्थी सांगेल ना किंवा महाराष्ट्रातील जो, जो कोणी असेल तेच अदर विद्यार्थ्यांना सांगेल की आमच्या इथं जागा निघल्या ना ऑनलाईन लिंक करण्याची डेट या तारखेपासून या तारखेपर्यंत आहे तर कोणी महाराष्ट्रातील विद्यार्थी सांगणार नाही त्यांना त्यांना जर माहिती आहे ॲडव्हर्टाईजमेंट तेव्हा आली होती ऑनलाईन लिंक कधी ओपन झाले हे सुद्धा त्यांना माहिती नाही मराठी त्यांना कळत नाही तर सांगेल कोण आपल्यातूनच कोणी सांगेल ना तर तुम्ही हाच हेच हे माइंड मध्ये ठेवाच नको की इतर स्टेटचे विद्यार्थी अप्लाय करतील म्हणून फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थी करतील आणि तुम्ही चिंता नाही करायची आपण त्यांना मेल करू हेल्पलाईन नंबरवरती जर तसा काही प्रॉब्लेम असेल तर पण तुम्ही चिंता करायची नाही निगेटिव्हिटी माइंडमध्ये येऊ देऊ नका आणि फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थी राहतील आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातील विद्यार्थीच अप्लाय करणार आहे ओके चला तर मी तुमच्यासाठी हे महत्त्वाची बाब आणली आहे जेणेकरून तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी राहील तुम्ही सातत्यानं अभ्यास करत राहत आपली एक जागा नक्कीच घ्याल ओके चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्यासमोर लवकर येईल तोपर्यंत बाय